मला या दीपाली सय्यदला सांगायचं आहे, आम्ही इथे कलाकार कट्ट्यापाशी मुद्दाम आंदोलन करतोय, तू स्वतःला कलाकार समजतेस ना, आज तुझा खरा मेकअप उतरला गेलाय आणि लोकांना कळलंय की तुझा खरा किती घाणेरडा काळा चेहरा आहे ते, आणि तुझं मन आणि तुझी बुद्धी किती काळी आहे ती। शिवसेना पुणे शहर महिला आघाडी आम्ही आज आंदोलन इथे करतोय तीव्र निषेध करण्यासाठी की ही कोण कुठली दीपाली सय्यद, तिची जीभ रेटती आहे आमच्या आदरणीय रश्मी वहिनींबद्दल बोलण्यासंबंधी। पण काय आहे माहिती आहे का, त्या एकदा तिकडे खोके सरकारमध्ये त्यांना एंट्री हवी असेल ना की त्यांना बहुतेक एक टास्क दिला जातो की तुम्ही ठाकरे घराण्यातल्या एका व्यक्तीबद्दल असे अनुद्गार काढा की ज्यांनी त्यांचा अपमान होईल वगैरे, तरच तुम्हाला आम्ही इथे एंट्री देऊ। बहुतेक असं चित्र आम्हाला दिसतंय, तर हिला काल बहुतेक ते त्यांनी काम दिलं होतं की तू आता आदरणीय रश्मी वहिनींबद्दल बोलून ये, बाकीचे पण तसेच रोज काही ना काहीतरी बेताल बोलतातच आहेत। पण मला या दीपाली सय्यदला सांगायचं आहे, आम्ही इथे कलाकार कट्ट्यापाशी मुद्दाम आंदोलन करतोय, तू स्वतःला कलाकार समजतेस ना, आज तुझा खरा मेकअप उतरला गेलाय आणि लोकांना कळलंय की तुझा खरा किती घाणेरडा काळा चेहरा आहे ते, आणि तुझं मन आणि तुझी बुद्धी किती काळी आहे ते। तुला एकच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने इशारा आहे, तू आत्ता कॅमेऱ्यासमोर बोलली आहेस, तू इथे आमच्या समोर येऊन बोलून दाखव, मग पुढचं काय करायचं ते आम्ही बघतो, कारण आम्ही मनगटात शिवबंधन बांधलेल्या महिला आहोत। आमची घोषणा म्हणजे उत्स्फूर्त आम्हाला तिची एक प्रतिक्रिया ऐकून आणि अचानक तिने जे सरड्यासारखे रंग बदललेत ना, ते बघून आम्हाला वाटतंय की दीपाली सय्यद पण तिकडे 50 रुपयामध्येच गेली का काय ती, कारण आमच्या वरिष्ठ नेत्यांना काल चिल्लर म्हणाली आहे। चिल्लर म्हणजे आपण नाण्यांना म्हणतो, पण आमच्याकडे नाणी आहेत ना, ती बाई खणखणीत नाणी आहेत हे लक्षात घे। तू असशील चिल्लरला महत्त्व देत नसशील, पण आमच्याकडे जी चिल्लर आहे ती खणखणीत चिल्लर आहे। तू 50 रुपयात तिकडे विकली गेली आहेस का, असा आता आम्हाला प्रश्न पडला आहे। तू तुझी नीतिमत्ता विकलीस का, कारण 4 महिन्यांपूर्वी तू उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणत होतीस, मग आता कुठे गेले तुझे विचार? तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर दीपाली, पुन्हा तुला मेकअप लावायची गरज आहे बहुतेक।